या दोन संघामध्ये यंदाच्या हंगामातील नंबर वन संघ तर यंदाच्या हंगामध्ये नंबर तीन वर रँक करत असलेला संघ हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यंदाच्यामध्ये जे नक्कीच दोन अर्धशतके झळकणारे, कारण यंदाच्यामध्ये 22 अर्धशतके या चषकाच्या अगोदर झळकवले गेले होते. 23 अर्धशतक राजा गुळवी याने या चषकामध्ये झळकवलं होतं. राजा गुळवी याच्या नावे दोन अर्धशतके, तकदीर माले याच्या नावे दोन अर्धशतके, कुणाल पाटील याच्या नावे दोन अर्धशतके पाहायला मिळाले आहेत. तर सामना सुरू होतोय. पावर प्लेचं पहिले षटक घेऊन आलेले गोलंदाज युवराज स्मृती राहणार संघ करून बिग बड ऑफ राहणार चिराग माले. तकदीर माले स्ट्रायकर फलंदाज नॉट स्ट्राइक इंडला आपण पाहतोय. शॉर्ट गन मानकुलीची सौरभ माले. पहिला चेंडू वन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. पहिला चेंडू गुडलाइन स्पॉट वर पिच झाला होता, निघून जातो इष्ट रक्षकाच्या हातामध्ये. आपल्या होम ग्राउंड वर खेळताना आपण बघतो याच मैदानावर अध्यक्ष चषकावर नाव कोलत होते विलास मित्र राहणार संघाला संघाने, आणि त्यावेळी एक वेळा माउंटेन संघच त्यांच्या समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता. चिराग माले टेम्पल एंड करून वळताना यायला मात्र फुलटॉस चेंडू हवा तसा फायदा खरं तर उचलता नाही. मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो या तिथून फील करून फेकी केला जातोय. रिव्ह्यू फक्त पंचच घेऊ शकतात, नक्कीच पंचांना वाटलं तर रिव्ह्यू घेऊ शकतात. फिल्डिंग आणि बॅटिंग साईडला रिव्ह्यू घेण्याची नक्कीच पंचांनी इथे रिव्ह्यूची मागणी केली आहे. भीमरसाठी रिव्ह्यू नक्कीच, आणि भीमरसाठीच रिव्ह्यू मात्र पंचच रिव्ह्यू घेऊ शकतात याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. रामदेव चौधरी साहेब, नितीन पाटील साहेब यांचं आमच्या मुख्य हस्ते आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि मनोज पाटील कुठे प्रेक्षकांमध्ये असतील त्यांना विनंती असेल की आपण या, आपले या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. राम चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण या, आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच सागर भोर साहेबांना विनंती असेल की आपण या, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उदेश नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही यशवंत स्मृती राहणार आयोजित यशवंत स्मृती चषक 20-23 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपला सुनील देशील की आपण वयपराजय येऊन स्थानापन व्हायचं आहे. आपले यशवंत स्मृती चषक 20-23 मध्ये हार्दिक स्वागत आहे. फक्त एकच धाव धावपळीमध्ये जोडले जाईल. धावफलक आपण पाहतो श्रीगणेश होतो धावफलकाचा, खरं तर इकडे धावणे अकाउंट ओपन केलेलं तकदीर माले याने. चिराग माले दुव्याच्या टोकाकडून वळताना यावेळी सामना केले फलंदाज सौरभ माले. याने बॅपरला जाऊन चेंडू टोलण्याचा प्रयत्न, पॅडमॅ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक प्रयत्न करेल आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार हा चौकार.
सुस्वागत ज्यांच्या माध्यमातून या मेगा इव्हेंटचा मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपण करतो वन मॅन शो सुप्रसिद्ध उद्योगपती महेंद्र ईश्वर नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपल्या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या स्वप्नामधील ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आमच्या सगळ्या संघाच्या एकच वादा आमच्या मोहन दादा मोहन बोळी सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. एशियन स्मृती राहणारला आयोजित एशियन स्मृती चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा मैदानी पंचाने नक्कीच इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. आणि आमचे तिसरे पंच दिनेश नाईक सर आता आम्हाला कंट्रोल रूम मध्ये येत आहेत. सन्माननीय प्रवीणजी पाटील, त्याचबरोबर माननीय श्री संदीप नाईक, आदरणीय संदीपजी भोईर, ही मंडळी देखील आज या सोहळ्यासाठी या स्पर्धेसाठी अधिकाऱ्यांवर जमत असते. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार माननीय श्री दीपकजी भोईर, आपण देखील कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर तुम्हाला देखील विनंती असेल आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. स्वर्गीय तर हा मोह चेंडू आहे, म्हणजे पुढील चेंडू फिट असणार आहे. नक्कीच फिट खेळण्याची संधी आता मात्र शॉर्ट गन ऑफ मानकुली सौरभ माले याच्याकडे आलेले. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केले 10 धावा. यावेळी मात्र स्कोर ऑफ विकेट चेंडू खेळले. या स्कोर क्रिजामध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित सौरभ माली याची संपुष्टात येते खेळली. धावची रूपाने रनआउट रूपाने बाद दिले सौरभ माली. पहिला हात बसतोय एकुरा मानकुले या संघाला. न्यू बॅटर एक्सपिरियन्स कंपेनर इश्वल माली आता मात्र खेळपेटवर येतोय. लिजंड क्रिकेटर नक्कीच मानकुले क्रिकेटचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा नक्कीच इश्वल माले यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल. आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये नक्कीच अगदी योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळतोय. ओम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अनिल केने आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आपण बघतोय. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये ओमकार भोईर, कॅमेरामॅन आपण पाहतोय भारत पाटील आणि सागर अक्षय पाटोले ही तीन कॅमेरामॅन आपण पाहतोय. इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपळीगावर 11 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना चिराग माली विलासमती राणा संघाकडून पहिले षटकात आलेले. एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. अतिशय अनुभवी जोडी तकदीर माली आणि इश्पाल मालीच्या रूपाने. चिराग माली
याले मत कंट्रोल सेट का अपना पाला मिल दो या स्कूल एक रीजन में दे एक का दवे से एक किरी दवे ने आकर ओपन ना कर दो या फलंदाज इश्वल माली अने एक का दवे ने मानकुली संघर्ष दाव संख्या वाडून होती थी दावेल का और बारह दावा यानंतर सामना आपण पाहणार आहोत गावदेव वेल विपक्ष श्रीगणेश भरोडी या दोन संघामध्ये पहले षटक समाप्त नंतर एक बाद बारह अशी धाव संख्या आपण पाहतोय एक वेळा मानकुळी संघाचे नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तर विलासमध्ये राहणार संघाचा क्षेत्ररक्षक जो सध्या थलम्या रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक करतोय त्याच्या नक्कीच पायामध्ये सूज नाहीत आणि परिणामस्वरूप विलासमधील राहणार संघाला दोन धावांची पेनल्टी दिली जाते दोन धावा एक वेळा मानकुळी ओके नो प्रॉब्लेम कारण मला वाटतं अगोदरच त्याने सांगितलेलं आहे कारण पायाला त्याच्या दुखापत झालेली आहे रत्नेश पाटील यांचे प्रताप पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत त्यांच्याकडून लाईट इलेकाच नक्कीच कौतुक केले गेले आहे आणि त्यांच्याकडून विलासमधील राहणार संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत धन्यवाद रत्नेश पाटील आपले हार्दिक स्वागत आहे गावदेव वेले विपक्ष श्रीगणेश भरोडी पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ संघटनेकडे संपर्क साधायचा आहे यांनी समोर केलेले चेंडू अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये शतक्षक सज्ज आहे तो पर एक सिंगल रन सीधे कंप्लीट करता है फलंदाज सिंगल संघाचे धाव संख्या 13 अक्षय चौधरी गोलंदाजी मार्कवर आपण बघूया पहिले षटक बिग बॅट पर आणला चिराग माळी यांनी आता लावलं होतं याने मध्ये फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू पहिला फलंदाज बाद झाला होता सौरभ माळी आणि त्यानंतर बाद होताना आपण बघूया तकदीर माळी दोन फलंदाज बाद होऊन फील्ड मध्ये फिरतले दोन्ही सलमीचे फलंदाज डगोरच्या आश्रयाला आपण पाहतोया नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय दीपेश माळी दबंग दीपू आता मात्र बंधूंची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय एका बाजूला इश्फाल माळी तर दुसऱ्या बाजूला दीपेश माळी तेरा धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होऊन फील्ड मध्ये फिरतले अक्षय चौधरी हिटमॅन ऑफ रानल गोलंदाजी मार्क सज्ज होतोय याने मात्र चेंडूला समोर केलेले क्षेत्ररक्षक तिथे एकरी धावने आपला अकाउंट ओपन केले फलंदाज दीपेश माळी याने आणि एका धावने एकुरम मानकुळी संघाची धाव संख्या वाढून होती आपल्याकडे 14 धावा आजच्या दिवसामधील पहिलाच सामना आपण पाहतो विलासमधील रानल विपक्ष एकुरम मानकुळी या दोन संघामध्ये याला मात्र इम्फ्लॅश फटका पहिली शॉट आणि चेंडू निघून जाईल फॅन लेग रिझर्वमधून सीमा पार चौकार हे आपण पाहू शकतो अतिशय सुरेख खरं तर हा फटका खेळण्याचा मनसुबा त्याचा होता आणि हा प्रयत्न या अगोदरच केला होता हे आपण पाहू शकतो सुप्ला शॉट नक्कीच दिलस्कूप सर्वप्रथम हा फटका श्रीलंकन फलंदाज दिलशान तिल्लकटने याने खेळला होता आणि या फटक्याला दिलस्कूप हे नाव पडलेलं आहे सध्या सुप्ला शॉट या नावाने फटका प्रसिद्ध आहे याने मात्र स्विंग अँड मिस नो
वापसी करता गोलंदाजा बनत होते अक्षय चौधरी। धावसंख्या स्थिर आहे, धावपळीवर 18 धावा। दुसरे षटक मार्गासह अक्षय चौधरी दुसरे षटक गेले। दोन सनयचे फलंदाज बाद झालेले आहेत। या समोर केलेले बॉलर बॅट बॉल स्वतःच्या फॉर्जर मध्ये चांगली क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते। या निर्धव चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे। दोन षटकाची समाप्ती, दोन षटकाची समाप्ती नंतर एकविरा मानकुळी संघाची धावसंख्या धावपळीवर 18 धावा। गावडी वेले संघ संघनायक आणि श्रीगणेश बरोडे संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल। मात्र आपण पाहतोय वन बॉल चेंडू निघून जाईल सीमापार फायनल क्रिजन मधून हा चौकार। एकाच ऍक्शन मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतो। दीपेश मालेच्या बॅट मधून धावसंख्या चौकाराने 22 डबल 2। यायला मात्र औषध ऑप्शन चेंडू आता होता, सुदैव बॅटचा स्पर्श चेंडूला झाला नाही। बंधूंची जोडी आपण सध्या मैदानामध्ये पाहतो। एकविरा मानकुळी संघाकडून यशपाल माले आणि दीपेश माले, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो या भावित चौधरी। टेम्पल इन करून गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते। सामनाकरी फलंदाज दीपेश माले यायला मात्र इतिहास जर उघडून पाहायचा झाला तर तालुक क्रिकेटमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकारी दीपेश माले याच्याच नाव आहे, ज्याने 1 मार्च 2016 या दिवशी हार्ट ऑफ सिटी चॅलेंजर ग्राउंडवर एकविरा मानकुळी संघाकडून खेळताना पिंपळगड संघाविरुद्ध सुरज जोशी याच्या विरुद्ध 6व्या चेंडूवर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता। यावेळी मात्र इथे आपण पाहतोय एक धाव तर पूर्ण केली जाते। संधी होती हॅफ अँड टप चान्स, मात्र फुल मध्ये कन्वर्ट करणं खूप महत्वाचं होतं। एक्स्ट्रा कोर रिझन मध्ये हे आपण पाहू शकतो। रिप्ले मध्ये अगदी जोरदार प्रहार, जोरकस फटका खेळला होता हे आपण पाहू शकता। अगदी हेलिकॉप्टरचा अंदाज, मात्र क्षेत्ररक्षक काही नक्कीच फक्त सेकंद त्याच्याकडे होते। याने फुल केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो। एक धाव पूर्ण, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे। एका धावीवर दोन्ही फलंदाज समाधानी। एका धावीने मानकुळी संघाची धावसंख्या वाढून होती 30 धावा। इकडे मानकुळी तालुक्यामधील एकमेव संघ आहे या संघाने प्रत्येक वर्षी नक्कीच एक आणि एक ट्रॉफी जिंकलेली आहे। एकमेव संघ तालुका क्रिकेट मधील आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी मात्र सुरेश फटका चिडू निघून जाऊन दीपक शिमाली दपंग दिपियाच्या बॅट मधून धन्यवाद। डिजनान
पुणे सर्वे क्रीडा संघ मान्यवर सर्व स्पर्धे मध्यमात मनापासून स्वागत अपन जवर मंचावर खरंच स्पर्धे सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना करू अपन स्पर्धे मध्यमात सन्मानित स्पर्धे प्रणेते या स्पर्धे मुख्य ऑर्गनायझर स्पर्धे मनश्री महेंद्र माईक यांना विनंती आहे की आपण आता ग्राम पंचायत रानाल वरिष्ठ लिपिक सन्मानित प्रवीणजी पाटील मंच उपस्थित है अपना कर सन्मानित माननीय श्री प्रवीणजी पाटील करू अपने स्पर्धे मध्यमात सन्मानित ग्राम पंचायत रानाल ग्राम पंचायत वरिष्ठ लिपिक सन्मान्य प्रवीणजी पाटील स्पर्धे मध्यम सन्मानित केले जाते। प्रेमाची शाळा पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देऊन या मंडळांचे शुभ सन्मान केले जात त्यांनी मान्यश्री संदीप नाईक यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। राणीगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत समाजसेवक आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांनी देखील केलं आम्हाला मोलाचं सहकार्य अशा दानशूर व्यक्तींचे अडकी शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केले जातात। त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित माननीय श्री संदीपजी भोईर यांना देखील आपण करूया सन्मानित। बरोबर सांगायचं सांगायला की आपण संपर्क साधायचं कारण सन्मान्य विश्रामजी नाईक यांना देखील करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। विश्रामजी नाईक हे देखील आज विनंत वेळ काढून या सोहळ्यासाठी या स्पर्धेसाठी अडकून उपस्थित आहेत। रानाल ग्राम पंचायत प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य विश्रामजी नाईक या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य महेंद्र नाईक यांच्या शुभ सेवा निवृत्तीचे शुभ सन्मान केले जातो। त्यानंतर सन्मान्य इंद्रजीत पाटील यांना देखील आपण करूया सन्मानित। प्रेमाची उपदर्शा पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचे शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केले जाते। खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांची संस्कृती प्रेमाची शाळा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचे शुभ सन्मान या व्यासपीठ मंचावर केले जाते। धन्यवाद। डॉक्टर तिकडे आपण जवळपास एकदा मैदानाकडे दोन दिग्गज संघामध्ये रंगतो सकाळच्या 17 पहिला सामना षटकांची हॅट्रिक पूर्ण केली जाते। या स्पर्धेमध्ये दुसरी षटकांची हॅट्रिक इथे मात्र फटका फसलेला आहे यशक्षक चेंडू खाली आणि विकेट चपात्यांना इथे मात्र दीपेश माळे याची समाप्त ते खेळी जाऊया आपण पुन्हा एकदा व्यासपीठ मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान। सन्मानी महेशजी पाटील यांना देखील करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। महेश पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते। त्यानंतर माननीय पंडित माळी यांना देखील आपण सन्मान पंडित माळी यांना देखील अपमान करत सन्मानित करायचं। गावचे प्रतिष्ठित नागरिक सभासेवक सन्मानित पंडित माळी यांना देखील करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। जीकेजी खरे आता तुमचं देखील स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत आपण पाहतोय।
पुंडलिक जी पडवाल या ठिकाणी उपस्थित त्यांना देखील करू आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये सन्मानित सन्मानित पुंडलिक जी पडवाल वेली संघाचे संघनायक इथे आलेले आहे. वेलकम विजेंद्र पाटील. भरडू संघाचे संघनायक अजय पाटील आपण यायचे आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो श्रीगणेश भरोडे विपक्ष गावडी वेले या दोन संघामध्ये. सर्वांना सस्नेह नमस्कार. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 कलांनी 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज गणपती बाप्पाला साष्टांग नमन करून आजच्या समुच्चयाला आपण सुरुवात करतोय. सन्मान्य शैलेंद्र पाटील आपण जर प्रेक्षक म्हणून असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये या. मित्र स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधून पहिला सामना देखील दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला एकवीरा मानकोली तर दुसऱ्या बाजूला विला स्पोर्ट्स रानल. हॅलो हॅलो डीजे डीजे थोडा आवाज येईल मॅडम. डीजे 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 हॅलो हॅलो हॅलो. चला एकवीरा मानकोली संघ आपले शत्ररक्षण लावून घेतो तेव्हा विनंती. हॅलो टीम गांधीवी उळे आणि टीम श्री गणेश भरोळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. आपण रिपोर्ट करायचा टीम गांधीवी उळे विपक्ष टीम श्री गणेश भरोडी. हॅलो चला एकवीरा मानकोली संघ आपलं शत्ररक्षण लावून घेतोय. विलासपोट राणा संघाला देखील विनंतीशील आपण देखील विना विलंब लगेच आपली सलाम जोडी टाळ्यांच्या गटात मैदानी रवाना करा. पंचा देखील विनंतीशील आपण मैदानाचा ताबा घ्या. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या.
श्री गणेश भरोली विपक्ष गावदेवी बेड़े मला वाटतं गावदेवी बेड़े संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे प्रतिस्पर्धी संघ अर्थात जागीन संघाला विनंती असेल भरोली संघाचा कॅप्टन आपण देखील या तर जाऊया आपण मैदानाकडे दोन दिग्गज संघामध्ये बोलतो सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं एक वेळा मानकुली संघाला ज्याने केलं 50 धावा विजयाचं लक्ष्य 51 धावांचं सलामी जोडी देखील आपण टाळ्यांच्या गटात मैदानामध्ये रवाना होताना पाहतोय विला स्पोर्ट्स राहणाऱ्या संघाची वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करता तो गोलंदाज जतीन पहिला चेंडू पेस करणे आधी चांगला फटका साधला फलंदाज गितेश माळी याच्या बॅट मधून दोन धावा कंप्लीट झाल्या दोन धावा स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला धाव संख्या दोन बाद दोन षटक क्रमांक पहिले प्रगती पटेल विजयाचं लक्ष्य 51 धावांचं काय कमालीचा फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू विजयाचं लक्ष 51 धावांचं पटला करताना खऱ्या अर्थाने सुरुवात देखील अतिशय दमदार आपण पाहतो खास करून गितेश माळीच्या बॅट मधून आतापर्यंत आले 8 धावा ज्याने दोन चेंडू पेस केले गोलंदाज पहिले दोन चेंडू मधून ज्यांनी खर्च केला 6 धावा जपिंग पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र अतिशय चांगल्या चेंडूची संख्या झाली आणि सल्ला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू घेतो शॉट सली मिळाला एक धावण्याची संधी झाली धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या देते 9 जतीन केने सलामी गोलंदाज स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे अपूर्व फलंदाज देवेश नाईक देवेश नाईक पहिला चेंडू पेस करताना चांगला फटका त्याच्या बॅट मधून देखील सजला ऑनसाइडचा फटका त्याच्या बॅट मधून येतो एक धावडीची संधी झाली धावसंख्या आणि पुढे सगळी धावसंख्या होते ती 10 पुन्हा एकदा गोलंदाज आउट ऑफ इनसाइड ला खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट चेंडूच्या आउटसाइड एज घेतो चेंडू जातो शॉट थर्डमॅन ला इनफील्ड मधून हॅलो 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 इनफील्ड मध्ये निघाले चांगलं शत्रक्षण झालं अनिल पटका अतिशय उत्तम होता मात्र खऱ्या अर्थाने त्या कौतुक करून शतक्षत काय कमलचा झेल त्याच्या माध्यमात कलेक्ट झाला फलंदा तुमचा शप्पा झाला ऑनसाईडला फटका की चांगला साधला शॉर्ट व्हिडिओ कडला आपण पाहिलं कमलचं शतक्षण झालं वेल जज कॅच अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमात कॅरी झाला मला वाटतं शतरक्षक सागर याचं कौतुक करेन कमलचा झेल त्याच्या माध्यमात कलेक्ट झाला आणि महत्वाचा डावखुरा फलंदाज देवेश नाईक फलंदाज बाद झाला फटका उत्तम होता प्लेसमेंट चुकीचा आपण पाहिलं शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं नेक्स्ट बॅट्समॅन मैदानावर येतो संघातील सर्वात महत्वाचा क्रमकार्ड अक्षय चौधरी हरेश माळी आणि रोहनजी रोहन माळी आणि हरेश पाटील आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज तुम्हाला विनंती असेल पण मान्यवर कक्षामध्ये सन्मान्य रामनाथजी चौधरी रवींद्र पाटील आपण देखील प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये या
षटक क्रमांक पहिला संपतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद अकरा बघा विजयाचं लक्ष 51 धावांचं पहिल्या ओवरचा आपण जर विचार केला थोडासा बॅकफुट संघ पाहतोय राणा अक्रॉस द लाईन थोडस ऑन साईडचा फटका सजला गितेश माळियाच्या बॅटमधून चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला एकदा वळण्याची संधी झाली आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल फलंदाज अक्षय चौधरी याला धावसंख्याकाने पुढे असली धावसंख्या होते ती 12 षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 51 धावांचं एक बाद 12 दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका खऱ्या अर्थाने ज्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे तोच फटका अक्षयच्या बॅटमधून आला चेंडू आउट ऑफ पार्क गेला पंचाने देखील आम्हाला 7-20 साठी इशारा केला या 7-20 संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली धावसंख्या होती ती 18 पुन्हा एकदा चेंडूला अतिशय चांगला फटका जवळ जवळ ऑफस्ट्रमच्या बाहेरचा चेंडू होता खेचून मारला चेंडूला कमालीचा फटका आपण अक्षयच्या बॅट मधून पाहिला सलग 2 चेंडू मधून ज्यानं जमा केल्या 12 धावा जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान ताडी ग्रुपच्या माध्यमातून बघा एक सुवर्ण संधी आहे फलंदाज तुम्हाला आपल्या बॅट मधून सलग 3 चेंडू मधून 3 षटकार ताडी ग्रुप यांच्याकडनं मला वाटते तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे दीपक भोईर यांच्याकडे देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे सलग 2 चेंडू मधून 2 षटकार आलेले आहेत अजून षटकार तुमच्या बॅट मधून आला तर निश्चितच हॅलो हॅलो त्याचबरोबर मान्य श्री रिग्नेश पाटील यांच्याकडे देखील चौकार आणि षटकारांची साधली गेली तर त्यांच्याकडे देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आपण पाहिला आउट ऑफ ऑप्शन एक अवांतर धाव धावसंख्या एक धावाने पुढे सरकते धावसंख्या होते ती 25 विजयाचं लक्ष 51 धावांचं षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आता मात्र कमबॅक करताना संघ पाहतो राणाल या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा स्वेअर मारा वेलकम बालचंद नाईक रजी स्पर्धा 2023 ज्यानं रात्री गाजवली ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या तब्बल 46 धावा विजयाचं लक्ष होतं 47 धावांचं काय फलंदाजी रातच्या स्पर्धेमधून ज्यानं केली दिवा स्फोट दिवा या संघाच्या अगेन्स्ट कमालीची फलंदाजी यस चला कॅश जाहीर झालेले आपण आपल्या खिशामध्ये टाका ज्याने ज्याने कॅश जाहीर केलेलं त्यांना विनंती असेल आपण लगेच आपलं कॅश जमा करा या ठिकाणी मात्र चेंडू थोडस ऑन दाब खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते अवांतर धाव धावसंख्या एकने पुढे सरकते धावसंख्या होते ती 33 कमालीची फलंदाजी मैदानामध्ये करताना अक्षय चौधरी प्रवीणजी पाटील यांच्याकडे देखील तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे संदीप नाईक यांच्याकडे देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज सलग 3 चेंडू मधून 3 षटकार कमालीची फलंदाजी पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका येस हा चेंडू देखील जाईल का आउट ऑफ पार्क खऱ्या अर्थानं आपल्या बालेकिल्ल्यामधून जबरदस्त मुसंडी मारताना संघ पाहतोय विलास स्पोर्ट्स राणाल कमालीची फलंदाजी करताना खास करून अक्षय चौधरी आतापर्यंत ज्याने 4 चेंडू फेस केल्याने 4 षटकार हा चेंडू देखील थोडासा बीट झाला चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीट करता आली नाहीये धावसंख्या 39
येणारे 12 चेंडू विजयासाठी फक्त 12 धावांची गरज. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक करताना, पलटवार करताना, या सामन्यामधून आपलं वेगळं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय. विलास स्पोर्ट्स राणा रिग्नेश पाटील यांचा संघ, खऱ्या अर्थाने रिग्नेश पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपये कॅच प्राईज आहे. चौकार किंवा षटकांचे आपण मॅट्रिक्स आता तर त्यांच्याकडनं देखील 1000 रुपये कॅश प्राईज त्यांच्या संघासाठी आहे. 39 झालेले आहेत, 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. श्री गणेश भरोडी संघाचा कॅप्टन जर आपण पाहू शकता या स्पर्धेचा वन मॅन शो, मान्यश्री महेंद्र नाईक यांची देण आपण पाहतोय. या बॅसपोर्ट आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. महेंद्र नाईक जे या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता आहेत, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र चिरंजीव मयूरेश नाईक. खऱ्या अर्थाने मयुरेश हे देखील या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत करतात. सामन्यावर पलटवार करताना संघ पाहतोय. विलास स्पोर्ट्स राहणार नेक्स्ट गोलंदाज. अतिशय खराब चेंडू गीतेश माळियाच्या बॅट मधून येतो हा षटकार. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. गितेश माळीच्या बॅटमधून आता मात्र समीकरण बदलते येणारे चेंडू 11 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. कमालीची फलंदाजी करताना कुठंतरी मला वाटतं कमिटीचं किंवा आपल्या ऑर्गनाईज कमिटीचं या ठिकाणी वेल वाचवला जातोय. हा चेंडू देखील जाईल का? वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातोय. फाईन सीमार्शकडे फाईन फटका आपण पाहिला. फलंदाज गीतेश माळियाच्या बॅटमधून आता विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. कमालीची फलंदाजी. चला श्री गणेश भरोडी संघाचा कॅप्टन आपण देखील या. सामना संपण्याच्या अगोदर जर या ठिकाणी आपण उपस्थित झाला नाही तर कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका सजला गीतेश माळियाच्या बॅटमधून पुन्हा येतोय षटकार. हॅलो डिझाय सन्माननीय यशपालजी माळी माजी सरपंच ग्रामपंचायत मानकुली, प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये त्याचबरोबर दीपेशजी माळी आणि तकदीर माळी त्याचबरोबर सौरभ माळी या सर्वांना विनंती शाल आपण व्यासपूर्ण मंचावर या. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं खऱ्या अर्थानं कालचा दिवस ज्यानं गाजवला, कालची रणजी स्पर्धा ज्यानं गाजवली विजयासाठी